राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 26व्या पुण्यस्मृतीनिमित्त बुधवारी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी उपचार शिबिर घेण्यात आलं. या शिबिरासाठी सुशीलाबाई लक्ष्मीचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवारानं सहकार्य केलं. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 26व्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दररोज मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. बुधवारी हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी तपासणी आणि थायरॉईड तपासणी शिबिर घेण्यात आलं. स्वर्गीय सुशीलाबाई लक्ष्मीचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे, सतीश बोथरा, अजित बोथरा, अर्पणा बोथरा, प्रतिभा बोथरा, कोमल बोथरा, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर शैलेश संचेती, डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर कांक्रिया यांनी हॉस्पिटलमधील उपचार सुविधांची माहिती दिली. ही आरोग्य सेवा आपल्याला अत्याधुनिक पद्धतीने पोहोचवता पाहिजे आणि सर्वांगीण विचार व्हावा. तर ह्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. यामध्ये हार्ट सर्जरी, बाकीच्या गोष्टी, मेंदूचे ऑपरेशन अतिशय अवघड गोष्टी सुद्धा आपण यशस्वी करत आहोत. पण ह्याचबरोबर आयुर्वेद आणि होमिओपॅथी यालाही बरोबर घेऊन या हॉस्पिटलची वाटचाल चालू आहे. आणि डॉक्टर शैलेशजी संचेती जे पुण्यावरून आज या शिबिरासाठी मुद्दाम उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा एक प्रत्येक अनुभव या विषयावरती आणि ह्या उपचारामध्ये सुद्धा बऱ्याच व्याधींवरती परिणामकारक उपचार मिळतो, त्यामुळे बऱ्याच पेशंटना याचा चांगला उपयोग होणार. आजच्या शिबिराचे आयोजक श्री सतीशजी आणि अजित भाऊ भोसळ आणि परिवार गोसाळ परिवार नेहमीच या अनुषी हॉस्पिटलच्या उभारणीपासून नेहमी आपल्याबरोबर ती वाटचाल सतत राहिलेली आहे. आणि या निमित्ताने म्हणजे शिबिराच्याही आयोजनामध्ये ते हिरानीने पुढे येऊन प्रायोजकत्व घेतात. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात आनंदऋषीच्या हॉस्पिटलमधील आरोग्य सेवेचं कौतुक केलं. या संदर्भामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे. इतर प्रत्येकप्रमाणे होमिओपॅथी देखील आता अद्ययावत शास्त्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही इतर औषधांबरोबर देखील हे औषध तुम्ही बरोबर घेऊ शकता. त्याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम तुम्हाला होत नाही, निश्चितच फायदा होतो. त्यामुळे आजच्या शिबिर जे आहे त्याचा तुम्ही बेनिफिट घेतला, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स देखील येऊन जाईल. कम्प्लिटली आनंदऋषीजी हॉस्पिटलबद्दल जास्त काही बोलायची की आपल्या सर्वांना गरज नाही, परंतु या ठिकाणी मी नक्कीच आपल्याला आवाहन करेन की आज या ठिकाणी होमिओपॅथी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण या शिबिराचा लाभ घ्या. आपल्या आजूबाजूला जे नातेवाईक ज्यांना गरज आहे किंवा यानंतर जे शिबिर आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा. आणि कांक्रिया सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जिल्ह्याचं आरोग्य पाहत असताना आनंदऋषीजी हॉस्पिटलने जी सेवा दिलेली आहे ती निश्चितच अतिशय वाकण्याजोगी आहे. या अगोदर मी दुसऱ्या जिल्ह्यात काम करताना बीडमध्ये देखील या ठिकाणावरून त्या ठिकाणी शिबिरे घेण्यात आलेली आहेत. इथे आम्ही आनंद हॉस्पिटलला म्हणजे जे त्यांचं कार्य चालू आहे ते फार मोलनीय आणि भरपूर असं लोकांना मदत सारखं आहे. ते चालू झालं तसं याला आम्ही म्हणजे शिबिराच्या ह्याच्या मदतीने आम्ही त्या मदत करतो आणि ह्याच्या पुढेही आम्ही करू. या शिबिरात 175 रुग्णांची तपासणी डॉक्टर शैलेश संचेती यांनी केली. यामध्ये थायरॉईड, हार्मोन्स विकार व त्वचा विकार असलेल्या रुग्णांचा समावेश होता. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.